आरआर मीडिया 24x7 में आपका स्वागत है। कर्नाटक राज्य एक बार फिर से सूखे की चपेट में है। अब तक राज्य सरकार ने 130 तालुका को सूखा क्षेत्र घोषित करने का निर्णय लिया है। केंद्र सरकार से अनुरोध है कि राज्य में सूखे से निपटने और राज्य के किसानों की सुरक्षा के लिए तत्काल अधिक धनराशि जारी की जाए। NDRF की नीति OB रॉय के जमाने की है। इस तत्काल संशोधित कर वैज्ञानिक ढंग से तैयार किया जाना चाहिए। महात्मा गांधी उद्योग खात्री योजना के लिए अधिक धनराशि की जारी की जानी चाहिए। जल संभर बढ़ने के लिए सहायता दी जानी चाहिए। कर्नाटक राज्य किसान संघ की जिला इकाई की ओर से कर्ज माफी की मांग को लेकर जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना दिया गया और जिला कलेक्टर के माध्यम से प्रधानमंत्री को एक याचिका सौंपी गई। इस अवसर पर जिला अध्यक्ष मल्लिकार्जुन स्वामी, काशी मल्ली, नागशेट्टी लंजवाड़े, डोंडीबी पंडारी, शांतम्मा मुलगे, विट्ठल रेड्डी, अनुराधा बसवराज तिगारा, मुख्यमोदीन पटेल, विजय कुमार बाउगी और कई किसान उपस्थित थे। जिला रैत संघटने मुखांतर ना सरकार के एचरके रीति कुर्ता प्रति वर्ष एला रैतर मेले साल सूल जास्ती आगद बड्डी बेता है यहा वर्ष अनावृष्टि आता यहाँ सजीवृष्टि आता ही रीति रैत भाई संकट गीडा प्रतियो आत्महत्या समय बंद नमु मोदीजी मेल भाई विश्वास अद दिवीगुण मतलब रैतर आदाय दिवीगुण मतने इलीवे समर्थ नायक नाशनल नायक रैतर बे का वह मुखातर हेबयते मान्य मुख्यमंत्री कूड़ा रैतर वो होराट मुखातर मुख्यमंत्री अनेक जन पुगट को पुगट यार बेड़ी को ना बेड़ता ना कंगाल रोड बंदे नम रैतर आदाय प्रतियो रैत साल माना मतलब मारक कानून बंद है मिनिमम स्केल ऑफ फाइनेंस प्रकार लक्ष रूपये व्यवस्था सरकार कानून तरफ या बेरे यारू रैत साल को रैत बद साधति रैतर सरणी हत्याकांड आगता है आत्महत्या हेल्ली बरतद अगर सरकार गमन वह ना मुखात हेते कर्नाटक नम बीदर जिले सतत बरगाल तुप्त सुमार दशकू हूँ वर्ष वर्ष अतिवृष्टि इन वर्ष अनावृष्टि आगता है रैतर अनावृष्टिया आर्थिक संकष्ट अनुभवी इन वर्ष अतिवृष्टि वर्ष अतिवृष्टियन अनावृष्टियन गुर्ता कड़े जून मा टाइम बंद लेट बंत रैतरे बितने बड़े चेना बंद कड़े वूवरे तिंत मा बारदे संपूर्ण हूकाय हमारे सोया तगरी एला बेगि सोया संपूर्ण लासाइए उद्दू लासाइए बड़ी तगरी एस्टो रैतु पर्सेंट मेलपट तगरी बड़े हम इलीवे ना सरकार के बरगाल घोषणे माँ बरी बरगाल घोषणे माड़ोदल रैतरी NDRF SDRF योजने अड़ी एकरे 25,000 रूपये परिहार अदे रीति रैतर संपूर्ण साल मना अति मा आता है नम बे सोयाबीन बड़े शार्ट बड़े बड़े इतव अवदू बरोद मा बंद का बरी हसिबा आगली बरी गड्ड उतना हूकाय कटोद अदे नम बीदर जिले संपूर्ण बरगाल घोषणे माँ विमा कटद रैत संपूर्ण सोया उद्दू हे विमे कटे तक विमा परिहार को सरकार अदे रीति SDRF NDRF योजने अड़ी संपूर्ण
ರೈತರಿಗೆ ಎಕರೆಗೆ 25,000 ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತದ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಕಬ್ಬಿಗೆ ಈ ವರ್ಷ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಈ ಮುಖಾಂತರ ಮೋದಿಯವರಿಗೂ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಖರೀಫ್ ನಲ್ಲಿ ಬೆಳೆತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ತೊಗರಿ ಬೆಳೆ ಅದು ವಾರ್ಷಿಕ ಬೆಳೆ ಸುಮಾರು 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 7 ತಿಂಗಳು ಬೆಳೆ ಅದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತದ 7 ತಿಂಗಳು ತೆಗೆದ ನಂತರ ಇನ್ನೊಂದು ಬೆಳೆ ಬೆಳೆಯೋದಿಲ್ಲ ಯಾವ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಾವು ತೊಗರಿ ಬೆಳಿತೀವಿ 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದೇ ಬೆಳೆ ಬರ್ತಾ ಅದಕ್ಕೆ ಎಂಎಸ್ಪಿ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಆ ಹೆಸರಿಗೆ ಇವತ್ತು 7000 ಚಿಲ್ಲರೆ ಆಗಿದೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ ಆದರೆ 1 ವರ್ಷದ ಬೆಳೆ ಇರತಕ್ಕಂತ ತೊಗರಿಗೆ ಮಾತ್ರ ಬೆಲೆ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಮೋಸ ಆಗಿದೆ ಕುಂಟಲಿಗೆ 10,000 ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ನಮಗೆ ಹಗಲಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಹಗಲಿನಲ್ಲಿ 10 ಗಂಟೆ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ತಡೆರಹಿತವಾಗಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಸಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ರೈತರಿಗೆ ಕೃಷಿ ಸಾಲ ಪಡೆದು ಬೆಳೆ ಹೋದಾಗ ಅವನು ಡಿಫಾಲ್ಟರ್ ಆದಾಗ ಸಿವಿಲ್ ಅನ್ನುವಂತ ಮಾನದಂಡ ಸರ್ಕಾರ ಬ್ಯಾಂಕಿನವರು ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಕೃಷಿಯಿಂದ ಸಿವಿಲ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಏನು ಮಾನದಂಡ ಮಾಡ್ಯಾರ ತೆಗಿಬೇಕು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಬೆಲೆ ನಿಗದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಹಕ್ಕಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಸರಿಯಾಸರಿ ಬೆಲೆ ಕುಸಿತ ಅತಿವೃಷ್ಟಿ ಅನಾವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವನು ಸಾಲ ತುಂಬಲು ಡಿಫಾಲ್ಟರ್ ಆಗ್ತಾನೆ ಅದಕ್ಕೆ ಸಿವಿಲ್ ಅನ್ನುವಂತ ಮಾನದಂಡ ರೈತರಿಂದ ಆ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಆದೇಶ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಮುಖಾಂತರ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಏನು ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಹಕ್ಕು ಪತ್ರಗಳನ್ನು ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆದರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಸರ್ಕಾರ ಉಸ್ತುವಾರಿ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸದೆ ಈ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯಯುತವಾದ ಒಂದು ಪರಿಹಾರ ರೂಪಿಸದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ರಸ್ತಾ ರೋಕು ಆಂದೋಲನವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ.